टोमॅटो कसे दिले? फक्त 20 रुपये. तुम्हाला काय? इथे खेळू नका रे, चला पळा घरी. नमस्ते साहब. कुठून पडली? 7वे मंजिल से साहब. मराठी येत नाही काय? नाही साहब, अभी अभी लगे है नौकरी पे. तुम्ही इथे येऊन लागता मग आमची लावता. काय? नाही नाही काय तमाशा आहे का साहब? मैं क्या करू, मराठी शिक आणि मग माझ्याकडे ये. चल निक. हा साहब. अरे फ्लॅटचा पंचनामा करा. काही पाहिलेला आहे का? नाही हो. तुम्ही? मी जर डॉक्टर कडे निघालो होते इंजेक्शन घ्यायला पण ही पडलेली दिसली. ही पडली का हिला कोणी पाडलंय? नाही हो, काय सांगू आता. मी ऑफिसला जायला निघाले होते का कोणचा ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून मी धावत पळत आले बघायला. तर काय हे बघते मला मला काही माहित नाही याच्या पलीकडे. काय हो मॅडम? नाही हो, मी तर भाजी घ्यायला आले होते. आवाज ऐकला म्हणून आले तर हे असं. नाही पॅनिक होऊ नका. नाही खरंच आम्ही आमची ड्युटी करतोय. कुणी जर काही पाहिलं असेल तर मला आत्ताच सांगा. नाही खरंच नाही. नाही साहेब आम्ही नक्की सांगू. नक्की नक्की. हॅलो सर, मी या सोसायटीचा चेअरमन मोहन देसाई. लय भारी आहे सोसायटी तुमची. होय साहेब, या भागातली सर्वोत्तम सोसायटी आहे. सुख सुविधा पण लय सॉलिड असणार. हो आहेत ना. जिम, हेल्थ क्लब आहे. आहे साहेब. आहे साहेब. सीसीटीव्ही कॅमेरा कुठे आहे? नाही, तो तेवढा लावायचा राहिलाय. महानगरपालिकेने कंपल्सरी केलंय माहिती आहे ना तुम्हाला? हो माहिती. तुमच्यावर पण केस ठोकावी लागेल. हो साहेब, पण ती बाई वरून खाली पडली आहे. अरे ओ देसाई, डोक्यावर पडला होतात का लहानपणी? बिस्किट कळणार? मिळणार नाही. अहो कसं कळणार, या सोसायटीत कधी कोण येतं, काय करायला येतं कसं कळणार? देसाई ते एक मिनिट एक मिनिट. नाव काय तुमचं? यश दीक्षित. इथे 7व्या फ्लोअरवर राहतो. ही आमच्याकडेच कामाला होती. बघा
किती हुशार माणूस आहे, न विचारता धडाधडा प्रश्नांची उत्तरं दिली. हो दीक्षित, कसला विचार करताय? का ती कशी पडली, का तिला कसं पाडलं? हा म्हणजे हो देसाई, लवकरात लवकर CCTV बसून घ्या. काय चला गाडीत बसा, तुमची घ्यायची आहे स्टेटमेंट. सर, तुम्ही माझ्या नवऱ्याला इथे स्टेटमेंट घेण्यासाठी आणलंय, आता तुम्ही त्याला सोडतही नाहीये, तुम्ही मला काही सांगतही नाहीये, आणि माझं का? हा नाही, गाणं किती छान आहे ना, जीवनाची हीच घडी अशीच राहू दे. वा एक्सक्यूज मी सर, मी तुमच्याशी काहीतरी बोलतीये. काय घ्या, मला नकोय. डायटिंग करता तुम्ही? सर मी तुम्हाला काही नाही, डायटिंग महत्वाचं असतं तब्येतीला, मी करतो. हेल्दी बिस्किट घेणार? नाही तर बसून बसून ना वजन वाढतं. सर एक मिनिट, मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय. हे बघा, कायदा आम्हाला परमिट करत नाही. कळलं? सर फाईल. भोसले बोला यांच्याशी. दीक्षित मॅडम, आशाच्या मर्डर केस संदर्भात आम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेतलेलं आहे. अहो पण त्याने काही केलेलंच नाहीये. ते अजून सिद्ध व्हायचंय. अहो पण असं काही झालेलंच नाहीये. मॅडम त्यांच्यावर संशय आहे म्हणून आम्ही त्यांना कस्टडीत घेतलंय. पण मी तुम्हाला सांगते ना, यशनी काहीही केलेलं नाहीये. एक मिनिट भोसले, मी आता राजीनामा देऊन टाकतो. सर असं नका करू. नाही नाही, मी मंत्र्यांना सांगतो की नवऱ्याची बायको सांगते की माझा नवरा निर्दोष आहे, त्याला सोडून द्या, दॅट्स इट. मॅडम तुम्हाला अंदाज नाहीये, तुम्ही जो विचार करताय ना त्यापेक्षा ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अहो पण या सगळ्याचा यशशी काय संबंध? हे बघा, ही केस रेप मध्ये सुद्धा बदलू शकते. एक मिनिट रेप आणि यश, इट्स नॉट पॉसिबल. इट्स पॉसिबल, पंचनामाचा रिपोर्ट येईल ना, तेव्हा सगळं पॉसिबल आहे. असे असे रिपोर्ट्स येणार आहेत? हो येतील, आणि तेव्हा मर्डरचा हेतू काय ना तो कळेल. मर्डर? भाऊसाहेब तुम्ही हे काय बोलताय? तुम्ही यशला इथे फक्त स्टेटमेंट घ्यायला बोलवलेलं तर काय? दीक्षित मॅडम, अरे आम्ही पोलीस लोक आहोत, आम्ही संशय घेत असतो. दीक्षित मॅडम तुम्ही एक वकील बघा, कारण येतानाच मी कोर्टामधून त्यांच्या कस्टडीची परमिशन घेऊन आलोय. तुमचं काय चाललंय? हा कोर्ट वकील हे सगळं काय चाललंय? व्हॉट रमेश इज दिस? ओ रमेश, काय रमेश, आम्ही काय वेड्या? रस्त्यावरच्या कुठच्याही माणसाला आणलं आणि कोठेही टाकलं? हे बघा, मला एवढंच माहितीये की मला माझ्या नवऱ्याला भेटायचंय, आणि आता मी बघतेस की मला कोण थांबवतंय ते. हे बघा, हे बघा, मी सिद्धिक शेट. नो, आय वांट टू मीट हिम, आय जस्ट वांट टू मीट हिम. काय, मला मला भेटायचंय. हेऊ हेऊ जरा, आणि मला फक्त यशला भेटायचंय. जस्ट लीव मी. हाँ बोल काव्या. रिया रिया पटकन इकडे ये पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशन? समर्थ पेठ पोलीस स्टेशन. काय बोलतीयस काव्या? यशला कस्टडीत घेतलं. यशला का? पण अगं ती आशा आहे ना, आशा ती आमच्या बाल्कनीतून पडून गेली. काय? हो मी तुला सगळं सांगते, प्लीज प्लीज लवकर इथे ये. ओके मी पोहोचते, मी पोहोचते. हा बाय बाय बाय. मी आशाला बाल्कनीतून ढकललेलं नाहीये. नाही म्हणजे कसं ढकललंस? मग मी काहीही नाही केलेलं. मला सांग, म्हणजे काहीतरी घडलं म्हणून ती पडली ना? अहो मी काम करत होतो तिच्यासोबत. मी बेडरूम मध्ये होतो. बेडरूम मध्ये तिच्यासोबत? तुम्ही काहीही बोलू नका हो. तू तिच्यावर रेप केलास? अहो ती खूप चांगली मुलगी होती. मी कुठे म्हटलंय वाईट आहे, चांगल्या मुलीवरच रेप होतो. मी तिच्यावर कधीच वाईट नजर नाही टाकली.
काय तू तिच्या बरोबर काही करू शकला नाहीस म्हणून तिला तू ढकललस? अहो काय बोलताय तुम्ही, मी निर्दोष आहे. ते आम्ही ठरू. मी तिला का मारू? लग्न झालंय तुझं? किती वर्ष झालीत? 10 वर्ष. ए इकडे बघ, इकडे बघ. काय बरीच वर्ष झाली ना लग्नाला, कि वैवाहिक जीवन आहे ना ते बिघडत. म्हणजे? म्हणजे मनावरचा ताबा सुटतो. अहो ती गरीब मुलगी, मी तिच्यावर का रेप करू? मला सांगा. रेप करू तुझं? गरीब मुलींना छळता तुम्ही लोक. हे बघ तुझं करिअर बर्बाद करून टाकेन मी. आय थिंक की पुढचे काही दिवस मला ऑफिसला यायला जमणार नाहीये. तुम्ही प्लीज हे सांगाल का? आजारी आहेस का? नाही नाही, मी आजारी वगैरे काही नाहीये. पण एनीथिंग सिरियस? हो काहीतरी सिरियस आहे, मी तुम्हाला सांगेन. पण ठीक आहे, मी इन्फॉर्म करते. या या ओके ओके बाय. थँक्यू थँक्यू. हे बघा ही केस रेप मध्ये सुद्धा बदलू शकते. इट्स पॉसिबल. पंचनामाचा रिपोर्ट येईल ना तेव्हा सगळं पॉसिबल आहे. आत ये, ये. आशा ही माझी मुलगी रेवा. अगं आज तिची सुट्टी आहे त्यामुळे ती घरीच आहे. सो बेसिकली या घरामध्ये आम्ही 3 जण राहतो, मी, रेवा आणि हा माझा नवरा यश. यश, आशा. हॅलो. बरं तुमचं चालू द्या, मी जाऊन येतो. बाय रेवा. बाय बाबा. मी आले 2 मिनिट. तुला दीपिका आवडते? हो. आणि तुम्हाला? मी काय तुझ्याहून मोठी आहे का तुम्हाला म्हणायला? मला रेवा म्हण किंवा रेवडी. बर. यश, मला परत जॉब करायचा आहे. अगं पण रेवा? रेवा आता मोठी झाली आहे आणि तशी ती हुशारही आहे रे. आता तर आशा पण आली आहे. करायचा आहे तुला जॉब? मग कर. रिअली? रिअली. थँक्यू. पाण्याची बाटली तर नेहमीप्रमाणे इथेच आहे. अजून इथेच? तुम्हीच माझ्या नवऱ्याला आत टाकलेत ना, मग मी कुठे जाणार? कसं आहे मॅडम, मीडियावाले कोणत्याही क्षणी इथं पोचतील. आणि तुम्हाला तर माहिती आहे मीडिया पोचल्यानंतर चौकशा सुरू होतात. कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं, तुमची इज्जत जाण्यापेक्षा तुम्ही इथून निघा लवकर. आणि हो, पब्लिक प्लेसमध्ये फिरू नका. आय होप यू अंडरस्टँड. या या आय डू. थँक्यू. ओके. 5 मिनिट्स. अहो तुम्ही मला विनाकारण अडकवताय. जी काही माहिती द्यायची होती मी तुम्हाला दिली. हे बघ, तू गुन्हा लपवण्यासाठी आहे ना तिला वरून ढकललंस. अहो कसला गुन्हा, काय बोलताय तुम्ही? अहो पोलीस लोकांची मदत करण्यासाठी असतात का आम्हाला अडकवण्यासाठी? गुन्हा कबूल कर तू. नाही करणार. अरे ती पोरगी गरीब होती रे. मग
गरीबांना न्याय मिळून तुला काय फायदा? सांग ना, काय म्हणायचं तुम्हाला? सेटलमेंट कर. सेटलमेंट? सेटलमेंट काय? 30-40 लाख रुपये दे, म्हणजे काय त्यांची तोंड बंद होतील, म्हणजे पुन्हा तू गोत्यात येणार नाहीस. हा माझा तुला सल्ला आहे, केस कायमची बंद होईल. बिस्किट खाणार? अहो कसली मिळणार नाही. ह्याला बरं वाटत नाही ना, तोपर्यंत याचं मॉलिश करा. कसा कबूल करत नाही ना तेच बघतो मी. यश, हे घे. थँक यू स्वीटी. बघता बघता एवढी वर्ष निघून गेली, कळलंच नाही. हो ना, कधी भेटलो आपण, कधी प्रेमात पडलो, कधी आपलं लग्न झालं, रेवा झाली, हे घर झालं, कळलंच नाही. इट्स जस्ट अमेझिंग. ऍक्च्युली अगं, जॉब परमनंट नसताना तुझ्याशी लग्न करण्याचं जे धाडस केलं ना, यू डोंट नो, बट आय वॉज कॉन्फिडंट अबाउट यू. अबाउट अस गर्ल. यश, तुला आठवतंय आपण वेगळं राहण्याचा जेव्हा निर्णय घेणार होतो? स्ट्रगल माणसाला आयुष्य जगायला शिकवतो. म्हणजे? म्हणजे पूर्वी जर आपल्यावर प्रेशर नसतं तर आज आपण एवढं रिलॅक्स राहू शकलो असतो का? सिच्युएशन्स हँडल करायला शिकलो आपण. बघ, म्हणून मी तुला म्हणत होते की मी पण जॉब करते, म्हणजे तुझा पगार इन्स्टॉलमेंट आणि बाकी सगळ्या खर्चांमध्ये जातो, काही सेव्हिंग्स पण हवीत ना. मी रेवाचा इन्शुरन्स काढलाय. अरे तसं नाही यश, पण उद्या समजा काही मोठा खर्च आला तर काय करणार होत आपण? जस्ट लव इच अदर, अजून काय हवं तुला? यश, लव यू ग बच्चा. हे मस्त मामा. रेवा. अरे वा, काय चाललंय? नेल आर्ट. बघ ना मम्मा, अशा 2 दिवसात शिकली. आशा. हा हो. तुम्हाला नक्की संशय कोणावर आहे? हे बघा, मला आज काही माहिती नाही. पण यांच्या नवऱ्याने यश दीक्षित. काय झालंय सांगशील का मला? ओ काव्या प्लीज, काव्या रडून. काव्या रडून केस सॉल्व होणार नाहीये. ओ माय गॉड, यस सर, हाउ इज इट पॉसिबल? ही कॅन डू इट. आणि त्यांनी जर असं केलं असेल तर ही नीड्स टू बी सिव्हिअरली पनिश्ड. नाही यार, आय डोंट थिंक सो. कोर्ट एव्हिडन्सवर विश्वास ठेवतं, त्यांना पुरावे हवे असतात. म्हणून जर यश सरांनी खरंच काही केलं असेल तर त्यांचं जेलमध्ये जाणं कन्फर्म आहे. माझ्या मते अजून काही सिद्ध झालेलं नाहीये, आपण यावर चर्चा नको करायला. बघू ना यार, आता तरी लेट्स गेट बॅक टू वर्क, वी हॅव मेनी प्रोजेक्ट्स ड्यू. यार मला तुम्हा सगळ्यांची मतं बिलकुल आवडली नाही. व्हॉट हॅपन राज? अरे ते बॉस आहेत आपले,
आणि ते व्यक्ती म्हणून किती चांगले आहेत ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. यस सर, अँड मर्डर इम्पॉसिबल. मी त्यांना सपोर्ट करणार आहे, जरी तुम्ही सगळे माझ्या विरोधात गेलात ना तरीही. रिया, हे सगळं पटकन सॉल्व्ह होईल ना ग? काव्या जरा सिरियस आहे. सिरियस आहे? बट डोंट वरी, एव्हरीथिंग विल बी फाईन. ओके, ओ गॉड, व्हॉट हॅपन्ड? अगं रेवाला शाळेतून यश पिकअप करणार होता ना. अच्छा ठीक आहे ठीक आहे, आपण 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 तिला घ्यायला जाऊया. मी 2 मिनिटात आले, तू बस. नितीन. यस मॅम. इथे एक मीटिंग आहे तर तू तिथे अरेंजमेंट करून ठेव. आणि इथे एक बर्थडे साठी एक मुलांचा ग्रुप येणार आहे. हॅलो, तुम्ही परवा लग्नाला येताय ना? नाही आलात तर लोक आम्हाला. हॅलो हॅलो आई 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 ऐका आई ऐका, यशला अटक झाली. काय बोलतेस तू काव्या? ती आमच्याकडे मुलगी काम करायची ना अशा, ती आमच्या बाल्कनीतून खाली पडली आणि ती गेली. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याची मेंटल स्टेट नाही आता माझी, प्लीज. नाही, तुम्ही येऊ नका, इथे खूप गोंधळ आहे. मी रियाला फोन केलाय, ती माझ्या बरोबर आहे, ती सॉर्ट आउट करेल सगळं. रेवाला मी माझ्या आईकडे पाठवते. हो, तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक होईल. या, बाय बाय बाय. तू तेवढं सगळं करून ठेव, मी संध्याकाळी येते. ठीक आहे, चल निघूया आपण. रेवा चल, आय एम सॉरी. मम्मा कुठे होतीस तू? किती वेळ थांबले होते मी? आय एम रिअली सॉरी बेटा, मला लेट झालं, सॉरी. आम्हाला कळलंय, टीव्हीवर दाखवत होते. प्लीज टेक केअर. या थँक्स. चल चल, चिडू नको, आय एम सॉरी. चल काव्या, मला असं वाटतंय की तुम्ही आता घरी जाणं सेफ नाही आहे. का? म्हणजे मीडियावाले येणार आणि पुन्हा नाही नाही ते प्रश्न. तुम्ही दोघे माझ्या घरी या. मम्मा काय झालंय? बाबा मला घ्यायला का नाही आला? आणि या वीकेंडचा आपलं ठरलेला आहे ना? बेटा, बाबाला ना अचानक टूरला जावं लागलं. तू आला की आपण नक्की जाऊ. हा, हाय, टेबल फॉर 3 प्लीज. श्योर मॅम. थँक्यू. ऐका ऐका ऐका. अरे तुला मधूनच काय होतं रे? सरप्राईज द्यायचं तुम्हाला. सरप्राईज? भारी. नेक्स्ट वीकेंडला आपण महाबळेश्वरला चाललोय. ए मस्त. वाओ, माझ्या लेकीचा खून करणारा यश दीक्षितच आहे. आमच्या सारख्या गरीबाला न्याय मिळायला हवा. गरीब झालो म्हणून काय झालं? आम्हाला मी आमची आबरू आहे ना. सोपतूर मी त्याला गजाड झालेलं पाहणार नाही. माझ्या लेकीच्या आत्म्याला शांती मिळायची नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे कळतंय की सगळ्याच्या सगळे पुरावे तुमच्या नवऱ्याच्या विरोधातच आहेत. अहो, या कंडिशनमध्ये बेलची गॅरंटी मी देऊ शकत नाही. आणि स्पष्टच सांगायचं झालं ना तर माझ्यासारखा एक रेप्युटेड लॉयर तरी केस अजिबात घेणार नाही. अहो, कमवलेलं रेप्युटेशन कोण घालवणार हो? काय, रियाचे वडील माझ्या लॉ कॉलेजचे एचओडी होते म्हणून ॲटलिस्ट मी तुमचं म्हणणं ऐकून तरी घेतलं. आय सजेस्ट लढण्याच्या फंदात काय पडू नका. इट्स अन ओपन अँड शट केस.
बाहेरच्या बाहेर का शेटलोत असेल तर करा आणि मोकळं व्हा यातून. थँक्स फॉर युअर सजेशन, पण गरज नाही आहे त्याची. एनिवे लेट्स गो काव्य. नुकत्याच पुण्यात झालेल्या यश दीक्षितांच्या केस संदर्भात मी रोजमेरी सोसायटीत आले आहे. आता इकडच्या काही बायकांचे आपण पॉइंट ऑफ व्ह्यू ऐकूया. आपण फक्त एकाच बाजूचा विचार करून चालणार नाही. टाळी का एका हाताने वाजत नाही, नेमकं काय घडलंय ते कोणालाच माहीत नाही. आणि मी म्हणते आपण निष्कर्ष. हा बोला मिस्टर कामत, काय म्हणताय तुम्ही? केस घेताय ना सर? पण एका कुटुंबाचा प्रश्न आहे. आपण आपण ट्राय केलं तर नक्कीच डिफेंड करू शकतो. ओके ओके, थँक्यू थँक्यू. एकही वकील केस घ्यायला तयार नाही आहे. आणि काव्य असं झालं ना तर यशचं सुटणं कठीण होईल. हॅलो, मला वाटतं कशाचीही शहानिशा झाल्याशिवाय कमेंट करणं चुकीचं आहे. आणि हॅलो हॅलो, बऱ्याच वकिलांना फोन करून झालेत पण बेलची गॅरंटी कोणीच घेत नाही आहे. मैं उसको अपनी बालकनी से देखा करती थी, हमेशा दुखी और रोती हुई दिखाई देती. कितनी बार मैंने उसे आंसू पोंछते हुए देखा है. इस घर में उसे कुछ तो तकलीफ, पक्की बात. याद आला यश दीक्षित केस संदर्भातील बातम्या, आता बोलूया. काव्या, पण कोणीतरी असेल ना जो परिणामांची पर्वा न करता केस घेईल. देशपांडेंना कॉल करते. रिया, तू का नाही लढत केस? येस, आय एम सिरियस. म्हणजे बघ, तुझं लॉ झालंय, सो यू आर अ लॉयर. यशनी मला सांगितलं होतं तू माझी आणि यश इतकी चांगली मैत्रीण सुद्धा आहेस. यू फील फॉर अस. रिया, तूच का नाही केस लढत? बोल ना रिया. कम ऑन रिया, तूच का नाही लढत केस? रेवा, कॉर्नफ्लेक्स देऊ. हो. रिया, हे रिया, रिया ऐक माझं. रिया, अगं रिया तू काय करतेस? मी तुला काहीतरी सांगते महत्वाचं. हे बघ ऐक ऐक माझं तू ऐक. हे बघ, जेव्हा हे सगळं झालं ना सगळ्यात पहिली मला तुझीच आठवण आली. प्लीज ही केस घे. हे बघ, हा फक्त यशच्या आयुष्याचा प्रश्न नाही आहे, हा माझा आणि रेवाचा पण प्रश्न आहे. माझं घर उद्ध्वस्त होईल ग. प्लीज प्लीज माझी मदत कर. रिया रिया, काय चाललंय? घे ना. काव्या, यू नो व्हेरी वेल माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि त्यात माझी प्रॅक्टिस पण सुटली आहे. पूर्वी एक दोन केसेस हँडल केल्या मी, पण त्यात हरले. आणि डॅडींच्या अचानक जाण्यामुळे मला बिझनेस सांभाळावा लागतोय. सॉरी काव्या, मी नाही घेऊ शकत ही केस. रिया, तुला हवी तेवढी मदत करायला मी तयार आहे, पण प्लीज ही केस घे. आय कांट काव्या. आणि मिळेल का आपल्याला वकील? रिया, तूच विघ्न हरता, तूच करता, तूच दाता. तूच विघ्न हरता, तूच करता. तूच विघ्न हरता, तूच करता, तूच दाता. तूच विघ्न हरता, तूच करता. माझा हे
आहे सांगणे, मी कधी थकणार नाही साथ तुझे असता, सूत्रधार आधार तूच रे तूच विघ्न हरता, तूच विघ्न हरता तूच करता तूच दाता, तूच विघ्न हरता तूच करता तूच विघ्न हरता तूच करता तूच दाता, तूच विघ्न तूच करता। तो आला ना की मग आपण घरी जाऊ। हा मम्मा तुला माहितीये देवशी ना आज माझ्याशी। रे वा किती बोलतेस तू, चल झोप आता आपण उद्या बोलू। तुझी आज मागते नाव हा पुन्हा मांडते, तू रहा पाठी माझ्या उभाता, हरवल्या धुक्यात वाटा मार्ग हा माझा एकटा, सारथी तूच माझा तू करविता, वाट वादळी आज दाटती पार होती पुन्हा, तुझी साथ रे हाती हात रे दूर नेते मला, सूत्रधार आधार तूच रे तूच विघ्न हरता, तूच विघ्न हरता तूच करता तूच दाता, तूच विघ्न हरता तूच करता। तू का नाही आलास, किती मजा आली। आणि हे बघ। सो सॉरी पिल्लू ग, कामाला होतो ना त्यामुळे उशीर झाला। आता याची तुला पनिशमेंट मिळणार। काय पनिशमेंट बोल। मला थीम पार्कला जायचंय फ्रायडे। ओके आणि फक्त आपण दोघं। ए आणि मी? नाही, मी अँड माय एंजल। ऑल राईट। हॅलो। हा बोल रिया। यश कॅफेवर येऊ शकतोस? अगं मी तिकडेच येतोय। आय वॉन्ट टू टेल यू सम, मला पण तुला काहीतरी सांगायचंय। हा ओके बाय बाय। हाय रिया। माझ्याच ऑफिस मधली मुलगी आहे काव्या, खूप गोड आहे, खूप क्यूट आहे। आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलंच नाही, अँड यू नो व्हॉट, तिनंच मला प्रपोज केलं। ऐकतीयस ना? रिया ऐक ऐक, जरी मी काव्याबरोबर असलो तरी तुझा हक्क माझ्यावर कायम जास्तच राहणार आहे। After all, we are childhood buddies. We'll remain best friends forever. काव्या मी केस घ्यायला तयार आहे। खरंच? मी पूर्ण प्रयत्न करेन यशला यातून बाहेर काढण्यासाठी।
काव्या आई बेटा प्लीज आते कशी आहेस बेटा मी ठीक आहे या आत्या बसा ना कशी आहेस बेटा आई मी ठीक आहे रेवा कशी ती मजेत आहे ती आज कम्प्युटर रूम मध्ये खेळतीये आई तुम्ही रेवाला 10-15 दिवस सांभाळाल ना हो नक्की काळजी करू नकोस आम्ही सांभाळू रेवाला तू स्वतःची काळजी घे बेटा आम्ही आहोत तुझ्या सोबत रेवा रेवा आजी हो रे बेटा कशी आहेस राजा छान आहे चला जायचं ना आपण घरी आईला टाटा करा बाय आजी आजोबांना त्रास नाही द्यायचा नाही देणार ती शहाणी आहे ना खंबीर राहा बेटा तू हिजी अजिबात काळजी करू नकोस आम्ही तिला सांभाळ व्यवस्थित हा तू यशला बाहेर काढण्यावर फोकस कर करते बाय मम्मा बाय हॅलो हा नितीन काल जो माल आलाय तो नीट चेक कर आणि मला अपडेट कर ओके ओके मॅडम करतो आणि ते इलेक्ट्रिसिटी बिल आलं असेल बघ तेवढं भरून टाक ओके बरं ऐक काही दिवस मी कॅफेवर येणार नाहीये सो लक्ष दे अँड कीप मी पोस्टेड ओके मॅडम फारच काही अर्जंट असेल तरच कॉल कर डोंट वरी मॅडम बाय हा हा प्रशांत जी तुम्ही एक काम करा पंचनामाचा रिपोर्ट पाठवून द्या मोरे चाय कळलं ना हा लवकरात लवकर करा व्यंकटेश चेन स्नॅचिंगची फाईल दे हे घ्या हे मंगळसूत्र सांभाळत नाहीत ते नवऱ्यांना काय सांभाळणार साहेब मैं रावजी रावजी कोण आशाचा बाप चौकीवरनं फोन आला होता सही कराय या म्हणून नाही असं करू नका हा ऍक्शन कशी घेणार आम्ही पोलीस हे जनतेसाठी असतात हा तुम्ही या पोलीस तूच दीक्षित असणार हो तुम्ही तुझ्यामुळे मी माझी लेख गमवली आमचं घर बर्बाद करून टाकलंस तू माझी एकुलती एक पोरगी ती कमवून आणायची त्या पैशावर दिवस ढकलायचो आम्ही माझी लग्नाची एकुलती एक पोर लग्न होणार होत रे तिचं अगावर लग्नाचा शालू येण्याऐवजी तुझ्या पायी पांढरी चादर घालावी लागली तिला आता आमच्या जिंदगीला काय बी अर्थ उरला नाही ना पैसा अडका ना भविष्य आम्हाला बी मारून टाक एकदाच म्हणजे आम्ही सुटू या व्यापातून आमचे हाल नाही कळायचे तुला अहो मी तुमच्या मुलीला मारलेलं नाहीये बघा बाप मेली का ती कतीला हाऊस होती तुझ्या बाल्कनीतून उडी मारायची समजा सांगितलं होतं तिनं मला एका बापाची तळतळाट लागेल तुला पोटळ होईल तुझ इथून सुटून तर दाखव झोपतर तू आत आहेस जिंद आहेस तू बाहेर फक्त सुटलेला दिस नाही जर तुला ठेचून ठेचून खलास केलं तर नावाचा राहूची नाही मी कोण आहे हा हे अशाचे वडील आहेत मी ना टीव्ही वर बघितलं होत चल काय म्हणतायत ते काही नाही चल एक्सक्यूज मी या दीक्षित मॅडम बसा या कोण या माझे वकील आहेत रिया पंडित बर हे माझं वकील पत्र मला यश दीक्षितांना भेटायचंय भेटू शकता तुम्ही बाहेर थांबा
फक्त वकिलांना भेटायची परवानगी. ही चावी घे आणि गाडीत बस. आलेच मी. हाय यश. कसा आहेस? रेवा आणि काव्या कशा आहेत? बरे आहेत. दोघे माझ्या घरी राहते. रिया, मी आशाचा खून केलेला नाहीये. प्लीज काव्याला सांग. यश, आम्हा दोघींनाही माहिती आहे. मी इथे तुझी वकील म्हणून आले. बालपणीचे मित्र होत आपण. आपण एकमेकांसाठी नाही करणार तर कोण करणार? मला नव्याने ऐकायचंय. त्या दिवशी नक्की काय घडलंय ते प्लीज मला सविस्तर सांग. आशा तशी आमच्या फॅमिली मेंबरसारखीच. तिला कोणी कधी परक समजलंच नाही. उलट आशाचेच उपकार मानले पाहिजेत. ती घर सांभाळत होती, रेवाला सांभाळत होती, त्यामुळे काव्याला जॉब करता आला. रेवाला जास्ती दिवस देता यावे आठवड्यातले, म्हणून मी शुक्रवार आणि शनिवारची सुट्टी घेतली आणि काव्याने शनिवार रविवार, म्हणजे ॲटलीस्ट आठवड्यातले 3 दिवस तरी आम्ही रेवाला वेळ देऊ शकत होतो. त्या दिवशी मी घरीच होतो. ऑस्ट्रेलियाच्या क्लायंटबरोबर माझं बोलणं चालू होतं. या स्टीव्ह. येस येस, 395 पेरेंट्स. या, आय एम शुअर मेनी मोर कॅन. दाराची बेल वाजली. स्टीव्ह, जस्ट अ सेकंड. आशा, दार उघड ग. या स्टीव्ह. नेहमी काही ना काहीतरी कुरियर येत असतात म्हणून मी लक्ष नाही दिलं. आशा अगं, कोण आलंय? नो, यू आर अन ओल्ड व्हर्जन. वी विल रिलीज 1.9.2 सून. थोड्या वेळाने मला ओरडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मग मी बाहेर गेलो. एक्सक्यूज मी स्टीव्ह, आय विल बी बॅक. हा, काव्याला कॉल करायचा होता पण मोबाईल मी वर विसरलो होतो म्हणून पुन्हा वर गेलो. काव्या अशा बाल्कनीतून पडली. हो, शी इज डेड. तू ये, लवकर ये, मी खाली जातो. आणि जेव्हा खाली आलो तेव्हा इन्स्पेक्टर पंचनाम्यासाठी आला होता आणि इतरांची चौकशी करत होता. इन्स्पेक्टरने स्टेटमेंट घेण्यासाठी पोलीस स्टेशनला जावं लागेल असं सांगितलं. मला वाटलं की फॉर्मॅलिटी करून सोडतील पण कशाचीही पूर्वकल्पना न देता इथे या कस्टडीत डांबले आणि तेव्हापासून माझ्याकडून गुन्हा कबूल करून घेण्याचा प्रयत्न चाललाय. माझी बायको कशी आहे, माझी मुलगी कशी आहे तेही माहीत नाही आहे मला. आशाचा बाप आला होता. तूच खून केला, तूच खून केला असं म्हणून गांगरून सोडले मला. डोंट वरी यश. मी तुला लवकरात लवकर इथून सोडवण्याचा प्रयत्न करेन. तुला काव्याला काही मेसेज सेंड करायचा आहे? बोल.
माय यंग फ्रेंड्स, यश दीक्षितच्या संदर्भात जे काही झालेलं आहे, आय सिम्पथाइज विथ देम. मीडियामध्ये आपल्या कंपनीचं नाव कॉन्स्टंटली फ्लॅश व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे आपल्या कंपनीचं रेप्युटेशन धोक्यात येऊ शकतं. वी नीड टू टेक ॲक्शन अँड दॅट्स आय नीड टू नो युअर ओपिनियन. सर, आय थिंक यू शूड सस्पेंड हिम. आय डोंट थिंक सो. सर, त्यांनी कंपनीला काही वाईट केलं नाही आहे. वॉट हॅपन्ड विथ हिम कुड हॅव बीन अन ॲक्सिडेंट. एक्झॅक्टली. या संदर्भात आपण आत्ता ओव्हर रिॲक्ट करून काहीच उपयोग नाही. दीक्षित सर अतिशय एफिशियंट आहेत. आम्ही कंपनीतले त्यांच्याच गायडन्सखाली तयार झालो. स्टील आय फील आपल्या कंपनीच्या अस्तित्वाला धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही कंपनीचं एक स्टेटस असतं आणि ते स्टेटस तयार करण्याकरता आणि ते सस्टेन करण्याकरता खूप कष्ट घ्यावे लागतात. सर, कंपनीचं स्टेटस बनवण्यात दीक्षित सरांनी घेतलेली मेहनत कंपनीने विसरू नये. जसं कंपनी एम्प्लॉईजचं यश सेलिब्रेट करते, तसं कंपनीच्या एम्प्लॉईजच्या वाईट प्रसंगात सपोर्ट करणं गरजेचं आहे. सर सर कंपनीला लॉस झाला तर दुःख आम्हा सगळ्यांनाच होतं, पण फक्त आपला फायदा बघून नाही चालणार ना. मला आतून असं वाटतं सर की दीक्षित सर दोषी नाही आहेत अँड वी शूड सपोर्ट हिम. आणि अशा वाईट प्रसंगी त्यांच्या फॅमिलीलाही सपोर्ट करणं गरजेचं आहे सर. येस सर, आय थिंक वी शूड सपोर्ट हिम. बस झालं. यश, येते मी. काळजी घे. कव्याला सांग. रिया, रिया, यश कसा आहे? काय म्हणाला तो? बरा आहे ना यश? मला पटकन सांग ना रिया. जाम वैतागलाय. आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढावं लागणार आहे त्याला. रिया, आपण सेटलमेंट करूया का? नाही काव्या, माझ्यासाठी एथिकली चुकीचं आहे हे. आणि केस सेटल करून यशची गेलेली इमेज परत येणार नाही आहे. यशने निर्दोष सुटणं फक्त हेच सोल्युशन आहे आपल्याकडे. आणि भावनेच्या भरात कुठलंही बेकायदेशीर पाऊल उचलायचं नाही आहे आपल्याला. म्हणजे आपणच त्यांना लाच द्यायची आणि मग नंतर आपणच भ्रष्टाचाराविरुद्ध मोर्चे लढवायचे. दॅट्स हिपोक्रेसी, राईट? पण अजून काही म्हणाला का यश? त्याने तुझ्यासाठी मेसेज सेंड केलाय. आय लव्ह यू काव्या. कशी आहेस? माझी रेवडी कशी आहे? आज 2 दिवस झाले. सगळं आठवत, सगळं जाणवत की आपण एकमेकांना किती गृहित धरत असतो. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो, आज नको उद्या जाऊ ट्रिपला, आज नको उद्या जाऊ डिनरला, उद्या जाऊ शॉपिंगला, पण हा उद्या कधीच येत नाही. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला इथून बाहेर काढकाव्या. आय प्रॉमिस की मी तुला यापुढे कधीच उद्या करू, उद्या जाऊ असं बोलणार नाही. जे काही करायचंय ते आज, आत्ता. आय लव्ह यू काव्य. खचून जाऊ नको, आपण एक आहोत, आपण एकत्रच राहणार. आय मिस यू अ लॉट. हाय काव्या. राज बोलतोय. हां बोल राज. अगं एक गुड न्यूज आहे. कंपनीने यश सरांचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करून तुम्हाला मदत करायचं ठरवलंय. आणि हे बघ, जोपर्यंत हे सगळं प्रकरण सॉल्व्ह होत नाही ना, तोपर्यंत सरांची सॅलरी त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होईल. तू वर्कलोडची काळजी करू नकोस आणि पूर्णपणे केसवर फोकस कर. हे प्रकरण सॉल्व्ह होईपर्यंत सरांची सगळी टीम सरांच्या बरोबर आहे. थँक्यू. काही लागलं तर नक्की कॉल कर. बाय. थँक्स.
या बाय. काय झालं काव्या? आमची कंपनी आपल्या पाठीशी उभी राहायला तयार आहे. दॅट्स ग्रेट. दीक्षित, आशाचा बाप काय बोलत होता तुझ्याशी? जर तुम्ही काही बोलत नव्हते तर मग एवढी बोंबाबोंब का झाली? वेळ असा मस्तच का रे मला? ए दीक्षित, उद्या कोर्टात हजर व्हायचं आहे, समजलं का? केस नंबर 229. थँक्यू युअर ऑनर. आरोपी यश दीक्षित यांच्यावर मयत आशा हिच्या खुनाचा आरोप आहे. सकाळी 10:10 ते 10:15 मध्ये आशाचा मृत्यू झाला. पुण्यातल्या रोजमेरी सोसायटी मधल्या ए विंग मध्ये 7व्या मजल्यावर आरोपी यश दीक्षित राहतात. ते एका आयटी कंपनीमध्ये कामाला आहेत. ते ज्या आयटी कंपनीमध्ये काम करतात त्या कंपनीला खरं तर शनिवार रविवार हे दोन सुट्टीचे दिवस असून सुद्धा आशा कामाला आल्यापासून आरोपी यश दीक्षित हे शुक्रवार शनिवार सुट्टी घेऊ लागले. आणि अशाच एका शुक्रवारी त्यांनी मयत आशा हिला स्वतःच्याच घराच्या बाल्कनीतून म्हणजे 7व्या मजल्यावरून खाली फेकून दिलं आणि तिचा खून केला. माझ्या या सगळ्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी आज इथे कोर्टात माझे काही साक्षीदार हजर आहेत. यांच्या म्हणण्यानुसार आरोपी यश दीक्षित हे स्त्री लंपट आणि बाईल वेडे आहेत. म्हणूनच माय लॉर्ड, इंडियन पिनल कोड 302 अंतर्गत आरोपी यश दीक्षित यांना कोर्टाने आशाच्या खुनाच्या संदर्भात जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. थँक्यू. ॲडव्होकेट देशमुख, ॲडव्होकेट रिया, केस प्रोसीड करा. देखिए, मैंने अपनी आंखों से तो नहीं देखा, लेकिन कुछ कहा नहीं जा सकता. तुम्ही जाऊ शकता. मी विचारलेल्या प्रश्नांवरून आणि मिळालेल्या साक्षींवरून निवळ हेच सिद्ध होतंय की काहींनी आशाला मरण्यापूर्वी पाहिलं, काहींनी आशाला मरण्याच्या काही दिवसांपूर्वी पाहिलं, काहींनी यश दीक्षितांच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केल्या. पण प्रत्यक्षदर्शी यश दीक्षितांनी आशाला खाली ढकललंय हे कोणीही पाहिलेलं नाहीये. त्यामुळे साक्षीदारांच्या बोलण्यात मला काहीच तथ्य वाटत नाहीये. युअर ऑनर, मी कोर्टाला विनंती करतो की मयत आशाचे वडील श्री रावजी यांना प्रश्न विचारण्याची मला परवानगी मिळावी. परमिशन आहे. थँक्यू. रावजी हजर हो. रावजी, तुमच्या मुलीचा आशाचा खून झाला त्याच्या आदल्या दिवशी काय घडलं ते कोर्टाला जरा सविस्तर सांगा. साहेब, साहेब यांनाच माझ्या लेकीचा खून केला साहेब. रावजी आवरा स्वतःला. नेमकं काय घडलं त्या दिवशी तेवढंच कोर्टाला सांगा. साहेब, ज्या दिवसापासून माझी पोरगी याच्याकडे कामाला लागली त्या दिवसापासून याची वाईट नजर होती तिच्यावर. साहेब, आम्ही गरीब माणसं जगण्यापुरता कमावणारी म्हणून चेनी करणं आमच्या नशिबात नाही साहेब. पोट भरण्यापुरता खातो आणि अंग जागण्यापुरता कापड घालतो. या मोठ्या लोकांना आमची गरिबी दिसत नाही. दिसत त्या गरिबीमुळं फाटका कपड्यातलं चमडं साहेब. माझी लग्नाची तन्नी तटी पोर तिला भुलवण्यासाठी नाही नाही ते केलं साहेब यांनी. आणि प्रकरण याच्या सांगाशी आलं. माझ्या माझ्या पोरीनं मला समजा सांगितलं.
खून होण्याच्या आदल्या दिवशी तिचा मला फोन आला होता साहेब. बाबा हा घरमालक नाही सैतान, माझा अंग चढीला येतो. कांदे पोहे कर ना, मी आतमध्ये बसतो. बाबा लवकर या, ते हा बाबा हा माणूस फार वाईट आहे, माझ्या अंगावर हात टाकतो. बाबा लवकर. कोणाशी बोलतीयेस? किती वेळा सांगितलं तुला इथून फोन लावायचं नाही ते? हे बघा, जर तुम्ही माझ्या अंगावर हात टाकलत ना तर मी पोलिसांना सांगेन, नाही तर मी बाईंना सांगेन. जरा जास्तच बोलायला लागलीस असं वाटत नाही का तुला? अग असं नाही करायचं, मग मला राग येतो की नाही? ए आशा, ए आशा, हा माणूस किती राक्षस आहे निश आहे. ते मला सांगितलं साहेब तिनं, समज सांगितलं. त्या दिवशी माझ तिच्याशी बोलणं झालं, ते शेवटच खून होण्यापूर्वी. साहेब मी हात जोडतो तुमच्या, पाया पडतो तुमच्या साहेब. या राक्षसाला फासावर चढवा साहेब, या राक्षसाला फासावर चढवा. That's all, Your Honor. Advocate Riya, your witness. रावजी, चला आपण मानूया की तुम्ही खरं बोलताय. खरंच बोलतोय मी. बर, ज्या दिवशी आशाचा फोन आला त्या दिवशी तुम्ही कुठे होता? बाहेर होतो मी. तुमच्या मुलीवर इतका मोठा अतिप्रसंग आला तेव्हा तिने किंचाळायला नको? अहो किंचाळलं असेल तिनं, असं तुम्ही साक्षीत बोलला नाही मात्र रावजी. पॉइंट टू बी नोटेड. हे बघा, तुमच्या मुलीचा जीव धोक्यात असताना किमान तिने यश दीक्षितांवर हल्ला करायला नको का? कायद्यात तशी तरतुदी आहे. अहो तिला सुचलं नसल. फोन करायला बरं सुचला तिला, आणि एवढं असून देखील ती तिथे राहायची कशासाठी? ठेवून घेतली ना तिला. पण ज्या घरातली व्यक्ती बलात्कार करणार एवढी भयंकर आहे तिथे तिने का राहावं? साहेब, रावजी, तुम्ही मला आता जे काही सांगितलं ते तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय का? म्हणजे ते पाहायला तुम्ही तिथे हजर होतात का? नाही. पॉइंट टू बी नोटेड. ह्याचाच अर्थ असा की जी गोष्ट पाहिली नाही, अनुभवली नाही, त्याबद्दल फक्त इंटरप्रेट केलं जातंय. रावजी जे म्हणत आहेत त्याबद्दल त्यांच्याकडे पुरावा नाही आहे, आणि कोर्टाला ठोस पुरावे लागतात. मी कोर्टाला विनंती करते की ह्या केसचा डिफेन्स प्रिपेअर करण्यासाठी मला काही वेळ द्यावा. द कोर्ट इज अर्जंट टिल थर्सडे. साहेब, आरोप मान्य नाही करत हो, लय माजुळलाय साहेब. काय कुणी खाता नाही ना असल्या गोष्टी करू नयेत, पचायला जड जातात. करेल, आज नाही केलं उद्या करेल. काय यश दीक्षित, सत्यमेव जयते. काव्या, मला यशच्या बाजूने जेवढी लोक साक्ष देतील ना
त्या लोकांचे नंबर आणि नावं हवी आहेत. हा म्हणजे मीडियामध्ये जी यशच्या चारित्र्यावर चिखल फेक झाली आहे ना, ती आपण पुसून काढू शकतो. ओके. तुमचे शेजारी किंवा नातेवाईक, यशच्या ऑफिसमधले कलिग्स. बरं, एक काम कर, राजला कॉल कर आणि ऑफिसमधल्या सगळ्या कलिग्सना मला भेटायला बोलव. ओके. मला बोलायचं आहे त्यांच्याशी. तुला आशा कुठे राहायची माहिती आहे का? आशा इकडे एक भाजीवाले आहेत, शिंदे मामा. तर आशाची ओळख मला शिंदे मामानीच करवून दिली होती. पण ती कुठे राहते किंवा तिच्या बॅकग्राऊंड बद्दल मला काहीच माहिती नाही. अगं पण आपण घरकामाला एखादी बाई ठेवतो, तिच्याबद्दल रेकॉर्ड नको का ठेवायला? हो, ऍक्च्युली माझं चुकलं. आय एम रिअली सॉरी रिया. मग आता काय? उद्या मी तुमच्या सोसायटीत जाते आणि काही लोकांची विचारपूस करून येते. चालेल. भाऊ, भाजीवाला येतो इथे, शिंदे मामा. माहिती आहे का? हमको मराठी नाही आते मॅडम. सब्जीवाला आता यहाँ पे, मालूम है शिंदे मामा? किस किस का पता रखू मैं, आपके सोसाइटी में चाहिए क्या? पूछताछ करने आई हूँ यश दीक्षित के केस के लिए. अच्छा अच्छा अच्छा, जैसे मुझे पता चलेगा मैं बता दूंगा. बता देना पक्का. प्रियंका, माझी एक रिक्वेस्ट होती. प्रियंका, तुम्ही सगळे प्लीज कोर्टात येऊन यशच्या चांगल्या कॅरेक्टरबद्दल काही बोलू शकाल का? ओके, व्हॉट आय विल डू इज आय विल स्पीक एज गुड एज पॉसिबल. या, वी आर विथ यू काव्या. थँक्यू, थँक्यू प्रियंका. प्रियंका, राज आहे का तिकडे? प्लीज त्याला दे. हा काव्या. राज, आय नीड युअर हेल्प. तू प्लीज कोर्टात येऊन यशच्या चांगल्या कॅरेक्टर वगैरे बद्दल काही बोलू शकतोस का? ऑफकोर्स, काहीही लागलं तर प्लीज कॉल मी. हां, मी बाकीच्यांना पण कन्व्हिन्स करतो, डोंट वरी. थँक्स. एक्सक्यूज मी, तुम्ही काव्या दीक्षितांना ओळखता ना? मी तिची फ्रेंड रिया. ऍक्च्युली तिला तुमच्याशी बोलायचं होतं. ओके काव्या. हां, एक मिनिट. हा हॅलो काव्या, तुम्ही कोर्टात येऊन यशच्या चांगल्या कॅरेक्टरबद्दल काही बोलू शकाल का? हो हो हो, येतो आम्ही. थँक्यू काकू. आणि काकू, बाकीच्यांना पण विचाराल का? तुमच्याबरोबर जर अजून लोक आले तर खूप बरं होईल. तू काही काळजी करू नकोस, आम्ही येतो, नक्की येतो. नक्की या. ओके, थँक्यू. थँक्यू. काय म्हणतं माझं पिल्लू? मम्मा, मी तुला आणि बाबाला खूप मिस केलं. सारखं हट्ट करत होती ग तुला भेटायचंय म्हणून, म्हणून मी घेऊन आले बघ. आता कुठपर्यंत आलंय ग सगळं? आई, मी आणि रिया केस स्ट्रॉंग करतोय. मम्मा, बाबा खरंच जेल मध्ये आहे? रेवाला सगळं कळलं. यशचा चेहरा दिसेल म्हणून सारखी टीव्ही बघत असते. आणि खरंच बाबांनी आशाला फेकलंय? आता तूच या प्रश्नाचं उत्तर दे तिला, आम्ही थकलो समजावून. हे बघ रेवा, बाबांना
आता लवकर घरी येणार आहे. पण मी असं ऐकलंय की कोर्टाची पायरी एकदा चढली की उतरता येणं मुश्किल आहे. माझी काही हरकत नाही, मी राहीन त्याच्या पाठीशी उभा. चांगल्या माणसाबरोबर नाही उभं राहायचं तर कोणाच्या बरोबर उभं राहायचं? आम्ही आहोत तुझ्या बरोबर. लोक काहीही म्हणू देत, तू धीर सोडू नकोस काव्या, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. थँक्यू. शिंदे मामा, तो धंद्यावर यायचं बंद केलाय आता. का? त्याचे हाड फार मोकळे झाले होते, त्यामुळे बिछाण्यावर खेळून राहत आहे. बरं, तुम्ही त्यांचा पत्ता सांगू शकता का? पत्ता नेमका ठावन आहे. हा, पण तो काय उस्मानपुऱ्यातून येतो एवढं माहित आहे बघा. उस्मानपुरा. रिया, शिंदे मामा सापडतील ना? सापडतील ग. उस्मानपुरा असं सांगितलंय त्याने. आपण जातोय बरोबर. आई बाबा आले होते ना? हो आले होते. रेवाला पण घेऊन आलेले बरोबर. नवी उमंग नवे तरंग नवी हिवा उजाडली मना मनात नवी पहार हो नवी उमंग नवे तरंग नवी हिवा उजाडली मना मनात नवी पहार हा प्रवास खडतर जरी भयना उडले तरी नशिबाला ते येऊन मात सन एक साथ आता जिंकून टाकू सारी दुनिया जिंकून टाकू सारी दुनिया जिंकून टाकू सारी दुनिया जिंकून टाकू सारी ताई साहेब या की बसा. नाही राहू द्या मामा. ती आशा होती ना, ती कुठे राहायची? आशा? हो, ती माझ्याकडे कामाला मुलगी पाठवली होती ना तुम्ही. त्याच काय आहे ताई साहेब, एका मद्राशिनीनं तिला माझ्याकडे पाठवलं होतं म्हणून मी तिला कामाला लावलं. या परिस काय बी माहिती नाही. मामा ती आशा आहे ना, ती आमच्या बाल्कनीतून खाली पडून गेली आणि तिच्या खुनाचा आळ माझ्या नवऱ्यावर आलाय. मामा, माझ्या नवऱ्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे, प्लीज आमची मदत करा. बरोबर, ठीक आहे. ताई साहेब, त्या मद्राशीन बाईच्या ओळखीची बाई समोर राहते पण ती आता गावाला गेली आहे. तेव्हा तुम्ही 4-5 गल्ल्या सोडून पुढं तिला बघा, लक्ष्मी नाव होतं तिचं, सापडल. थँक्यू. धन्यवाद. डोळ्यातली आग जहालही हृदयातली चित्त कमालही भिडू दे मग स्वप्नहीन विजयाची की तो ढावरी जिंकायची आस ही अंतरी पाठीशी आहे तो उभा याच राहती आशा. क्या ढूंढ रहे हो? क्या हुआ? क्या है?
हे बघ, हा माझ्या घरी यायचा, हा माझ्या घरी यायचा, मी बघितला याला. यायच तोय आशा का मरत? रघु मरत, आशाचं लग्न झालं होतं, मला कधी बोलली नाही ती. ये कहां पे मिलेगा? ये यहीं पास में विद्यार्थी पार्क में काम को है, पर चार पांच दिन से नहीं आया इधर. ओ गॉड, यानी सर आशाला मारलं नसेल. कावे एक मिनिट. काय झालं? कावे तू विद्या आयटी पार्कला जा, मी आशाच्या गावी जाऊन बघते, कदाचित तो आपल्याला तिथे सापडेल. ओके, थँक्यू थँक्यू. हे सोमेवाडीचे ना? हो, हे सोमेवाडीचे आहे. बरं, इथे कोणी रघु नावाचा मुलगा राहतो? कोण? रघुनाथ कांबळे. हा, रघुनाथ कांबळे. तो तर चार पाच महिन्यापासून गायब आहे. तो चार पाच महिन्यापासून आलाच नाहीये. नाही आला. रावजी म्हणून? रावजी इथं आत राहत. इकडे राहतो. काय आलं? काय आलं? नाही, काही नाही. ये रघु? हाँ, अभी वो लिफ्ट के अंदर काम कर रहा है, आपको उधर ही मिलेगा. सातवा मजला, 702. रघु, बोलतोयस ना तू? तूच मारलास ना आशाला? ओके, तू मला आता जे काही सांगितलंस हं, ते सगळं कोर्टात येऊन सांगायचं. ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. येतोय. तुम्ही नंबर दे तुझा. चांगलं लगीन लावून देणार होत तिच, किती तरी राहिली असती ना. मिली आम्हाला, गेली सोडून आम्हाला. तू लढवलीस, आता कशाला रडतेस? कसं करायचं? कोण आहे? कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे?
बोल काव्या. हॅलो रिया. रिया, आय फाउंड रघु. रघु सापडलाय? हो, आणि तू कोर्टात येऊन साक्ष द्यायला पण तयार झालाय. दॅट्स ग्रेट. प्लीज तिथून लवकर निघ, मी पोहोचते. ओके, बाय बाय. कधीपासून तुला सांगतोय, आरोप मान्य कर, पण तू ऐकतच नाहीस. हे बघ, तुझ्याकडे आता कोणताही पर्याय उरला नाही. निकाल तसा लागलेलाच आहे. आता तुझी तो निकाल चार चौघातच ऐकायची इच्छा असेल तर तुझी मर्जी. बिस्किट खाणार. सुहाना. वॉट? कोर्टाची हिअरिंग आली आहे. इट्स अ गुड चान्स फॉर यू. माय लॉर्ड, मागील आर्ग्युमेंट दरम्यान पब्लिक प्रोसिक्युटरने माझ्या अशिलावर चारित्र्यहीन असल्याचे आरोप लावले होते. त्यात काहीही तथ्य नसून आज मी काही साक्षीदारांना इथे बोलू इच्छिते. परमिशन ग्रांटेड. आज मी इथे रोजमेरी सोसायटीतील काही शेजाऱ्यांना बोलू इच्छिते. आतापर्यंत कधीही कुठल्या वादात नाही किंवा त्यांच्यामुळेही कुठला वाद नाही. यस, जेव्हा जेव्हा मला भेटला, ही वॉज व्हेरी नाईस, व्हेरी फ्रेंडली. बऱ्याचदा कळलंही नाही की ते सोसायटीतले ओनर आहेत म्हणून. हल्लीच म्हणजे एक वर्षभरापूर्वीच ते सोसायटीत राहायला आले असतील, त्यामुळे त्यांच्याशी नीट परिचय नाही आहे माझा. मला नाही वाटत त्यांनी हे केलंय. आता मी यश दीक्षितांच्या नातेवाईकांना बोलू इच्छिते. मी यशला लहानपणापासून ओळखतो. निमूटपणे शाळेत जाणारा आणि शाळेतून घरी येणारा असा गुणी मुलगा आहे. आता मी यश दीक्षितांच्या ऑफिस मधल्या कलिग्जना बोलू इच्छिते. ही इज द ओनली वन हुम आय एम कम्फर्टेबल विथ. यस सर, म्हणजे आमच्या ऑफिसची एनर्जी. आम्ही सतत आमच्या कलिग्जना त्यांचं उदाहरण देत असतो. त्यांच्याच ऑफिस मधल्या सुहानाला बोलू इच्छिते. सुहाना, हाजीर हो. मिस सुहाना, तुम्ही यश दीक्षितांसोबत किती वर्षापासून काम करताय? जवळपास 5-1 वर्ष झाली असतील. बर, मग ह्या 5 वर्षात तुम्हाला त्यांच्याकडून काही वाईट अनुभव, म्हणजे त्यांनी तुम्हाला कधी मोलेस्ट करायचा प्रयत्न केलाय? नाही नाही, अजिबात नाही. उलट ते माझ्याजवळ कामाशिवाय कधी काही बोललेच नाहीत. बऱ्याच वेळेला क्लायंट मीटिंग्स असतात, आउट ऑफ स्टेशन जावं लागतं, सोबत राहावं लागतं, बरोबर? तर तेव्हा कधी क्लोज एन्काउंटर वगैरे? खरं तर मला ते फार आवडायचे. त्यांचं आधीच लग्न झालं होतं म्हणून मी त्यांचा विचार करणं सोडून दिला. पण काय? पण एकदा दिल्लीला गेलो होतो तेव्हा माझा कंट्रोल सुटला. कॉन्फरन्स झाल्यावर मी त्यांच्या रूममध्ये शिरले आणि माझं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे मी त्यांच्याकडे व्यक्त केलं. मी त्यांना असंही म्हटलं की तुमचं लग्न झालं असलं तरीही मला तुमच्याबरोबर अफेअर करायला आवडेल. पण त्यांनी मला जराही स्पर्श नाही केला आणि काहीही न बोलता तसेच निघून गेले. रात्री जेव्हा आम्ही डिनरला भेटलो तेव्हा त्यांनी मला समजवून सांगितलं की तू लग्न कर आणि करिअरवर फोकस कर. माय लॉर्ड, माझ्या अशिलावर चारित्र्यहीन असल्याचा आरोप आजच्या सर्व साक्षीदारांच्या साक्षींवरून पूर्णपणे नष्ट होतो. मिस सुहाना, तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, ह्या सगळ्यातून आरोपी यश दीक्षित यांनी खून केला नाही हे सिद्ध होत नाही. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टनुसार मयत आशा हिच्या शरीरावर झटापटीतल्या कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीयेत. उलट
मृत्यू हा खाली पडून जखम आणि ब्लीडिंग ने झालेला आहे. तरीही खुनाचा मुद्दा कायम राहतोच युअर ऑनर. मी कोर्टासमोर मयत आशा हिचे वडील रावजी यांना येण्याची विनंती करते. परमिशन ग्रांटेड. रावजी हजर हो. रावजी मला सांगा, आशा ही यश दीक्षितांच्या घरी कधीपासून कामाला होती? झालं असतील 2-3 महिने. 2 की 3? 3. तुमची परवानगी होती बिनलग्नाच्या मुलीने असं बाहेर काम करण्यासाठी? तिची इच्छा होती तशी. आशाचं लग्न झालं होतं? नाही. का नव्हतं झालं आशाचं लग्न? काही कारण? चांगलं स्थळ सापडत नव्हतं. माय लॉर्ड, फिर्यादीने दिलेली उत्तरं साफ खोटी असून आशा ही 6 महिन्यापासून यश दीक्षितांच्या घरी काम करत होती. आणि महत्वाचं म्हणजे आशाचं लग्न झालं होतं. तेही लव्ह मॅरेज. तुम्ही जाऊ शकता. मी कोर्टासमोर मयत आशा हिचा नवरा रघु ह्याला येण्याची विनंती करते. परमिशन ग्रांटेड. रघु हजर हो. करते की साक्षीदाराला कोर्टात आणण्यासाठी मला काही दिवसांची मुदत वाढवून द्यावी. ऑब्जेक्शन युअर ऑनर. माय लॉर्ड, रघु ह्या केसचा खूप महत्त्वाचा साक्षीदार आहे. तोच आपल्याला काय घडलंय ते सांगू शकतो. ऑब्जेक्शन ओव्हरूल्ड. ॲडव्होकेट रिया, तुम्हाला 2 दिवसाचा अवधी दिला जातोय. द कोर्ट इज अजर्न. मी पुन्हा कॉल करतो. मला माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे की यशनी काहीही केलेलं नाहीये. साहेब, तुमचं पण लग्न झालं असेल, तुम्हाला पण मुलं बाळं असतील. तुम्हाला कळतंय ना की माझी काय अवस्था होतीये ते. साहेब प्लीज प्लीज रघुला शोधायला माझी मदत करा. नाहीतर हातातोंडाशी आलेली केस आम्ही हरून जाऊ. मोरे, गाडी काढ, चल. आशाच्या खुनामध्ये काव्याचाही हात होता. आणि हे जेव्हा सिद्ध होईल ना, त्यावेळी हे दीक्षित कुटुंब कोठडीत बसून आनंदाने संसार करील. जीवनाची हीच घडी अशीच राहू दे. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतंय तो दोषी नाहीये. पण तुम्ही एका दोषीचा बचाव का करताय? अद्याप सिद्ध झालं नाहीये तो खुनी आहे की नाही. आणि प्लीज तुम्ही कोणत्याही निष्कर्षावर येऊ नका. काहीतरी बोला. मॅडम, यश दीक्षितांची केस आता पोहोचली आहे. यश, कपडे आणले तुझे.
काव्याचं अरेस्ट वॉरंट काढलं यांनी. काय कशाबद्दल? ते नाही माहिती. प्लीज एक मिनिट थांब, कॉल करते थांब. हा रिया बोल. अगं पोलिसांनी तुझ्या नावाने अरेस्ट वॉरंट काढलंय. व्हॉट? प्लीज संध्याकाळपर्यंत पोलिसांच्या हाती लागू नकोस. मी बेल पेपर्स तयार करते. हो हो हो, निघते. बाय. टेन्शन घेऊ नको. काव्या तुझ्याच फोनची वाट बघत होते मी. रिया मी ठीक आहे, मी पण आले. भोसलेनी मला रघुचा पत्ता दिलाय. बर मग आता कुठेस तू? मी त्याला शोधायला जाते. मी 10 मिनिटात पोहोचते, तिथेच थांब. नाही रिया, त्या रघुला तर मीच पकडणार आहे. बर, काळजी घे. या ओके, या बाय बाय. बाय. बस तिथे. रिया, रिया ते तुमच्या लग्नापूर्वीचे फोटोज. काव्या, ते तुमच्या लग्नापूर्वीचे फोटोज आहेत. रिअली? मग तू केव्हा यशने मला हे सगळं पहिले का नाही सांगितलं? कारण त्यात सांगण्यासारखं काहीच नव्हतं काव्या. माझं प्रेम होतं त्याच्यावर, त्याला माहिती पण नाही हे. मी सहज फोटोज बघत. तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस काव्या, प्लीज. माझे बिल पेपर्स रेडी केल्याबद्दल थँक्यू सो मच रिया. बाहेर रखू बसलाय, जमलं तर त्याला कोर्टमध्ये घेऊन ये. काव्या,
काव्या माझं ऐकून घे. काव्या काव्या आपण केस सॉल्व्ह करण्याच्या खूप जवळ आहोत. काव्या तू प्लीज अशी जाऊ नकोस. काव्या देशमुख ने काही विचारलं तर नीट बोलायचं आणि मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरं द्यायची. इकडे ये. एक मिनिट. तुला काय करायचंय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत नीट. ठीक आहे, घाबरू नकोस काही झालं तरी. काव्या मी सांगितलंय त्याला. रघु आजीरो. रघु, तू कोर्टाला सांगू शकतोस की तू आणि आशा सोमेवाडीत असताना नेमकं काय घडलं? हो, सांगू शकतो. आम्ही सोमेवाडीत असताना आशा आणि माझं प्रेम जोडलं. मी कमवत नव्हतो, त्यामुळे लग्न कसं करायचं हिंमत होत नव्हती. एके दिवशी मला आशाने सांगितलं की तिच्या बापाने पैशासाठी एका म्हाताऱ्याबरोबर तिचं लग्न जुळून दिलं आहे. मग आम्ही पळून पुण्यात आलो. उस्मानापुरात भाड्याच्या घरात राहून खूप सुखी होतो, पण तिच्या बापाच्या धमकीचे फोन येऊ लागले. आम्ही घाबरलो आणि ठरवलं की जोपर्यंत मला दुसऱ्या शहरात नोकरी मिळत नाही तोपर्यंत वेगळे राहूया. मी नागपूरला नोकरी मिळवली, पण हे तिला सांगायच्या आधीच ती मला सोडून गेली. आशा दीक्षितांच्या घरी कामाला लागल्यापासून खूप खुश होती. ती नेहमी सांगायची, यस साहेब आणि काव्याताई यांच्यासारखं जोडपं ह्या जगात दुसरं कोणी नाही. त्यांच्यासारखंच घर असावं असं तिचं स्वप्न होतं. यश साहेब असं काय करतील याच्यावर माझा विश्वास नाही. थँक्यू रघु. योर विटनेस प्लीज. रघु, आशाशी तुमचं लग्न झालं होतं म्हणे? होय. कुठे केलं होतं लग्न? देवळात केलं होतं. देवळात? हो. तुमच्याकडे लग्न झाल्याचा काही पुरावा असेल ना? आय मीन मॅरेज सर्टिफिकेट वगैरे कोर्टात रजिस्टर केलं होतं लग्न? अहो, देवळात केलं होतं. बर, इतके दिवस तुम्ही कोर्टात हजर का नाही झाला? अहो, घाबरलो होतो, काही सुचत नव्हतं. अहो, पण तुमची बायको होती ना आशा, तिच्या वडिलांपेक्षा रावजींपेक्षा तुम्हाला जास्त त्रास जास्त दुःख व्हायला नको का? अहो, खरंच काही सुचत नव्हतं. सुचत नव्हतं का सुचवलं जात नव्हतं? म्हणजे खोटं बोलण्यासाठी, खोटी साक्ष देण्यासाठी किती पैसे दिले गेले तुम्हाला? काय बोलताय? तुम्ही जे बोलताय ना ते सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे एकही पुरावा नाहीये रघुनाथ. अहो साहेब, आशा माझी बायको होती. तुम्ही जाऊ शकता. युअर ऑनर, एका प्रख्यात वकिलांची कन्या असलेल्या आणि स्वतः सुद्धा ऍडव्होकेट असलेल्या मिस रिया बचाव पक्षाची वकील म्हणून उभी राहत असताना काही ठोस आणि सबळ पुरावे आणि साक्षीदार घेऊन उभ्या राहतील असं मला वाटलं होतं. पण
त्यांनी मात्र खोट्या साक्षीदारांना उभं करणं पसंत केलं. हा वेश, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर प्लीज. ॲडव्होकेट देशमुख ज्या पुराव्यांबद्दल बोलत आहेत ते मी कोर्टासमोर सादर करू इच्छिते. आणि पुरावे कन्फर्म करण्यासाठी मी लक्ष्मीबाईंना इथे बोलू इच्छिते. लक्ष्मीबाई हजेरो. लक्ष्मीबाई, रघु और आशा आपके यहाँ पे रहते थे? हाँ, मेरी बाजू वाली खोली में ही रहती थी आशा. हाँ? आशा बहुत अच्छी लड़की थी, हमारा घर जैसा रिश्ता हो गया था. रघु आशा एक दूसरे से बहुत प्यार करते थे, लेकिन दोनों बहुत डरे हुए थे क्योंकि उनको आशा के बाप के धमकी के फोन आते थे. शुक्रिया, तुम्हें जाऊ सकता. Your Honor, आतापर्यंत कोर्टापुढे आलेल्या साक्षी पुराव्यांमधून आणि सादर झालेल्या जबान्यांमधून हे सिद्ध होत नाही की आरोपी यश दीक्षित याने आशाचा खून केलाच नाही. ज्यावेळी आशा बाल्कनीतून खाली पडली त्या दिवशी आणि त्या वेळी मिस्टर दीक्षितांच्या घरात आशा व्यतिरिक्त ते एकटेच उपस्थित होते ही गोष्ट मात्र सिद्ध झालेली आहे. आणि म्हणूनच कोर्टाला मी विनंती करतो की आशाच्या खुनाच्या प्रकरणामध्ये आरोपी यश दीक्षित यांना कठोरातली कठोर शिक्षा केली जावी. थँक्यू. कोर्टाला निकालाआधी 3 तासाची मुदत लागेल. कोर्ट इज नाव ॲडजर्न्ड. अरे मैडम, अच्छा हुआ आप मिल गए, मुझे आपसे कुछ कहना था. हाँ बोलो. उस दिन जब मैं सोसाइटी में जे मला सांगितलंयस कोर्टात सांगणार? जी बोलूंगा ना मैडम. साक्ष देणार? जी जी बोलूंगा. ओके, थँक यू. ठीक. म्हणजे जवळजवळ निकाल विरोधातच लागणार वाटतंय. आपण काहीतरी करायला हवं, पण 3 तासात काय करणार आपण? 10 वाजलेले. कुठे 10 वाजलेले? हा इन्सिडेंट घडला तेव्हा 10:00 वाजलेले. यस सर घरीच होते आणि स्टीव बरोबर त्यांची ऑनलाइन मीटिंग शेड्यूल होती. तुला मधूनच काय आठवलं? एक मिनिट राज, ऐक. यस. मला सांग, तुम्ही ऑफिसच्या बाहेरून कामं करता म्हणजे घरून जेव्हा क्लायंटशी बोलता रेकॉर्ड होत असतं? हो, म्हणजे आम्ही जे काही करतो त्याचा बॅकअप होतच असतो. त्याचा डेटा मिळू शकतो आपल्याला, कारण हीच शेवटची संधी आपल्याकडे. हो, पण त्यासाठी माझा लॅपटॉप आणावा लागेल. अगं, पण जजमेंटसाठी फक्त 3 तास उरलेत. 3 तासात काही होऊ शकतं राज, चल माझ्यासोबत. ओके. काव्या ऐक, काव्या मी लॅपटॉप आणते, जर मला लेट झाला तर सांभाळून घे. या बाईकने जाऊया, लवकर पोहोच. यस टेल मी राज. सर प्लीज स्टीव्हला कॉन्फरन्स मध्ये घ्या. यस सर. आणि तो व्हॉइस मेसेजेस वर होते आणि त्याच्या साऊंड फाईल्स लागणार आहेत आपल्याला. ओके राज, करतो मी. Yes, Mr. Deshpande, tell me. Hi, Steve Raj here. I need the voice files of your chat with Mr. Yash Dikshit on the 25th of May from 10 a.m. to 10:20 a.m. Please mail it to my ID. I will need an official email from you. I will send it. Thanks, Steve. Okay. बचाव पक्षाचे वकील कुठे आहेत? माय लॉर्ड, ते येतच असतील. त्या एक फार महत्त्वाचा पुरावा घेऊन येत आहेत. युअर ऑनर,
बचाव पक्ष कोर्टाला गृहीत धरताय आणि उगाचच कोर्टाचा खोळंबा करताय. कोर्टाचा फार वेळ वाया चाललेला आहे. पुढील 2 मिनिटात ऍडव्होकेट रिया हजर झाला नाही तर कोर्ट आपला निर्णय जाहीर करेल. आता बराच वेळ झालेला आहे, कोर्ट आपला निकाल जाहीर करते. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून कोर्ट असा निर्णय घेतोय की यश दीक्षित यांना एक इम्पॉर्टंट पुरावा दाखवायचा आहे. ओके. माय लॉर्ड, आशाचा मृत्यू झाला त्या वेळेचा यश दीक्षित आणि त्यांच्या क्लायंट बरोबरचा मी व्हॉइस रेकॉर्ड प्ले करते. कुड यू प्लीज सेंड मी द लिंक्स? या स्टीव. Yes, yes, 395 patents. That's a lot. Yeah, I'm sure. Many more can. Can you tell me the number? We just don't know the number. Harshal will let you know. We'll take it from Harshal. Yes, Steve. Yes, Steve. Steve, just a second. Asha, daru ghadga. Yes, Steve. Okay, when is our next update? Next update is on 14th. I'm busy on 14th. Okay, then 18th. Asha, aga kon aale? Isn't this version getting old? No, you are an older version. We will release 1.9.2 soon. Good stuff, mate. Excuse me, Steve. I'll be back, huh? Okay, Yash. My lord, voice record हे प्रूव करतंय की आशा मरण्याच्या पूर्वी यश दीक्षित आपल्या बेडरूममध्ये बसून एका ऑस्ट्रेलियाच्या क्लायंटसोबत कॉन्फरन्समध्ये होते. ह्याचाच अर्थ असा की आशा ज्या वेळी गेली त्यावेळी यश आपल्या बेडरूममध्ये होते, कारण दोन्ही वेळा एक्झॅक्ट मॅच होतात. म्हणजे माझे असील यश दीक्षित आत्तापर्यंत जे सांगत आलेत ते खरे आहे आणि हे ते प्रूव करतंय. आता मी रोज मेरी सोसायटीतील वॉचमॅनला काही प्रश्न विचारू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. मला सांगा, आप इस आदमी को जानते हो? हाँ मैडम, पहचानता हूँ मैं इसको. जिस दिन वो लड़की मरी थी उस दिन मैंने इसको सोसाइटी के दीवार से कूद के बाहर भागते हुए देखा था मैडम. ये वही आदमी है, हम पहचानते हैं इसको. तुला आधी नहीं सांगता लो? मैडम, हम डर गए थे मैडम, काफ़ी डर गए थे. हम कोर्ट कचहरी के चक्कर में नहीं पड़ना चाहते थे. हम इस आदमी को पहले दिन ही पहचान लिए थे, पर कोई बयान देने से डर रहे थे. दीक्षित सर और मैडम बड़े ही अच्छे लोग हैं. अगर हम आज नहीं बोलते तो भगवान हमको कभी माफ़ नहीं. आप जा सकते हो. जी नमस्ते मैडम. माय लॉर्ड, रघुच्या साक्षी प्रमाणे रावजी पासून आशाच्या जीवाला धोका होता आणि यश दीक्षितांच्या दाराची बेलही वाजली होती. ह्याचाच अर्थ असा की घरी अशी कोणीतरी व्यक्ती आली होती जिला आशा चांगलं ओळखायची. माय लॉर्ड, रावजीला त्याच दिवशी वॉचमॅनने सोसायटीतून पळताना बघितलं होतं. नेमकं त्याच दिवशी सोसायटीत रावजी काय करत होते? साहेब, मला काय सांगायचं साहेब. आतापर्यंत मी खोट बोललो, आता खर सांगायची वेळ आली. घाबरू नकास पुरी, किती दिवसापासून तुला भेटायचं होत. कोणी दिला पत्ता? बापाला आत नाही बोलावणार का? येऊ ना. म्या काय म्हणतो नीट आहे. तुझं मी दाखवलेल्या माणसाशी लगीन होणं गरजेचं आहे, त्यामुळं 4 पैक मिळतील तुझ्या आई बापाला. मी त्या थेरडशी लगीन करणार नाही.
माझं रघुवर प्रेम आहे. तो रघु स्वतःचा पोट भरू शकत नाही, तो काय पोसणार तुला? तो थेरडा किती बी अमीर असला तरी मी त्याच्याशी लगीन करणार नाही. अगं तो तुला लाखात खेळवील. मी येणार नाही. चल चल म्हणतो ना. येणार नाही म्हटलं तुला एकदा. चल साहेब, त्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिकडं इन्स्पेक्टर पाटील साहेबांनी मला गाठलं. नमस्कार साहेब. नमस्ते नमस्ते. मी काय म्हणतो रावजी, श्रीमंत लोक आहेत, पैसे देतील आणि सोडून घेतील स्वतःला. मग मी काय सांगतो, त्यांनी आहे ना मला पैशाची ऑफर दिली होती. मला म्हणाले पैसे घ्या आणि सोडवा आम्हाला. मी म्हटलं काय बोलताय, पाप लागेल आपल्याला, देव बघत असतो. तू बघतोयस ना? खरं आहे तुमचं म्हणणं. मी काय म्हणतो, आपण त्यांच्यावर एवढं प्रेशर टाकूया, एवढं प्रेशर टाकूया की त्यांनी पैसे दिले पाहिजेत आणि म्हटलं पाहिजे सोडवा आम्हाला. आपण काय करू, नुकसान भरपाई म्हणून काहीतरी कमवू ना आपण. आपण म्हणजे तू. काय आता तुझं आयुष्य केवढं आहे, हां? किती दिवस जगणार तू? आता जाता जाता लाखभर रुपये तरी भेटतील. लाखभर? हा लाखभर. आता मी काय चुकीचं बोलतोय ते सांग. साहेब आम्ही गरीब माणसं, आम्हाला काय करणार, तुम्ही म्हणाल तसं. रावजी याला म्हणतात शानपण. घ्या बिस्किट. न कसं आहे तुम्ही खा, येतो मी, उशीर होत आहे. उशीर सत्यमेव जयते. आणि त्या दिवसापासून पाटील साहेब सांगतील तसं मी करू लागलो. साहेब साहेब मी स्वतःला कधी भी माफ करू शकणार नाही, कधीच माफ करू शकणार नाही. जस साहेब मला बोलायचं आहे. रावजींच्या बोलण्यात तथ्य आहे जसाहेब. यशवर प्रेशर आणण्यासाठी पाटील सरांनी मला काव्या दीक्षितांच्या विरोधात अरेस्ट वॉरंट दिलं. मला सुरुवातीपासून या केसमध्ये काहीतरी गडबड जाणवत होती, पण मी ज्युनियर असल्यामुळे मी काहीही बोलण्यास असमर्थ होतो. यश आणि काव्या दीक्षित यांचा होणारा त्रास बघून मला एक गोष्ट सतत जाणवत होती की मी पोलिसामध्ये भरती झालेलो आहे ते लोकांना मदत करण्यासाठी, त्यांना त्रास देण्याकरता नव्हे. दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर मी असा निकाल जाहीर करतो की मयत आशा हिच्या मृत्यूमध्ये यश दीक्षित यांचा अजिबात सहभाग नाही आणि त्यांच्यावरील सर्व चार्जेस मागे घेऊन त्यांची निर्दोष मुक्तता करावी. तसेच रावजी यांना ताबडतोब अटक करावी आणि सिनियर इन्स्पेक्टर पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. Thank you.
नाचूया सारे नाचूया सा।